थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा आंदोलनाला आणि राड्याला सुरुवात झालेली आहे। आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय, मात्र आंदोलक आपलं आंदोलन मागे घेत नाहीये। ही थेट दृश्य आपण पाहतोय, हातामध्ये फलक घेऊन हे सगळे आंदोलक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावं यासाठी आता सर्वपक्षीयांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। तर पोलीस आंदोलकांना रोखण्याचा आणि अडवण्याचा प्रयत्न देखील करतात, मात्र पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जायकवाडीचं पाणी प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून आमच्या हक्काचं 8 TMC पाणी आम्हाला सोडावं या मागणीसाठी आता हे सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आंदोलकांच्या वतीनं केली जाते आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय आंदोलकांची धरपकड देखील आता पोलिसांनी केलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांसोबत पोलीस चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलक आपलं आंदोलन मागं घेत नाहीये। डॉक्टर माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याला या आंदोलनाच्या संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट पोहोचवत आहेत। माधव, गेल्या 2.5 तासांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातला मुख्य रस्ता आंदोलकांनी अडवून धरलेला आहे। एका बाजूची वाहतूक क्लिअर झालेली आहे, दुसऱ्या बाजूवर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले शेतकरी, वेगवेगळ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते अजूनही ठामपणे बसून आहेत। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली होती। आणि आता काही मिनिटापूर्वीच जालना शहराचे आमदार कैलास गोरंटाल हे जो रस्ता पोलिसांनी क्लिअर केला होता त्याच रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांच्या सोबत बसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस पोलिसांची आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि त्यांना पुन्हा त्या बाजूच्या रस्त्याला, जो गोदावरी पाटबंधारे विभागाच्या बाजूचा रस्ता आहे, त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आलेलं आहे। आक्रमकता ही काही कमी झालेली नाही आंदोलकांमध्ये, ती अधिक आहे। आणि ती आंदोलकाची आक्रमकता ही कधी कमी होईल तर CM ज्यावेळेस या संदर्भातला निर्णय सांगणार नाहीत आणि त्या संदर्भातला ठोसपणे निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी केली जाणार नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। आणि त्यामुळं सर्वपक्षीय नेते, त्यांचे कार्यकर्ते, शेतकरी इथे ठामपणे आहेत आणि घोषणाबाजी सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या 12-13 वर्षाचा आपण इतिहास पाहता, कारण सातत्यानं दुष्काळ होता आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये पाणी सोडण्याबाबतचे निर्णय 4-5 वेळा झाले होते। त्या काळामध्ये इतकं मोठं आंदोलन झालं नव्हतं, यावेळेस मात्र जो संताप आहे तो अधिक वाढलेला दिसतो आहे, कारण मराठवाड्यातला दुष्काळाच्या झळा आतापासूनच बसू लागलेत। कारण अजून डिसेंबर सुरू व्हायचं आहे, डिसेंबर ते जून म्हणजे जवळपास 7 महिन्याच्या काळामध्ये पिण्याचं पाणी कुठून आणायचं असा एक साधा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। आता मी काही शेतकऱ्यांशी बोललो त्यावेळेस काही माजलगावचे शेतकरी होते, गेवराईचे होते, त्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी परिसरातले होते। आता या घडीला पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा पूर्ण वाळून गेलेला आहे आणि त्यामुळे आमच्या कुठेतरी विचार करून पिण्यासाठी तर पाणी द्या आणि आम्हाला भूक मरू देऊ नका अशी एक आग्रही मागणी आहे। त्यामुळे हक्काचं पाणी द्या, आम्ही काय भीक मागत नाही अशी भूमिका त्या सगळ्यांची आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी एक अपेक्षा आहे आणि ती सकारात्मक निर्णय झाला तरच हे इतकं मोठं आंदोलन थांबू शकतं, नाहीतर हे आंदोलन बराच काळ सुरू राहील असं चित्र दिसत आहे। कारण शेतकरी त्याच भूमिकेतून इथं आलेले आहेत, कारण इथून जवळपास 200-300 किलोमीटरवर असल्या परभणी, त्याचबरोबर माजलगाव, माजलगावच्या ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, त्यांना असं वाटतं की जर जायकवाडी धरणामध्ये पाणी जर सोडलं तर डाव्या आणि उजव्या कालव्याकडून ते बीड जिल्ह्यातील गेवराई, तिडे, पुढे माजलगाव आणि पुढे परभणीपर्यंत येईल आणि परभणीतल्या लोकांना किमान पिण्याचं पाणी पुढच्या काळामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि त्यामुळं ही जी आक्रमकता आहे ती अधिक वाढते आहे आणि संताप सुद्धा जास्त दिसतो आहे, कारण या काळामध्ये काय खरीपामधलं पिकाच्या सुरुवातीला पेरणीनंतर थोडा पाऊस पडला, त्यानंतर अर्ध्याहून अधिक उत्पादन हा शेतकऱ्यांच्या हातात पडलं नाही, त्या काळात पाऊस पडला नसल्यामुळं आता या घडीला पिण्याच्या पाण्याचा साठी संघर्ष करावा लागतो आणि तो पुढच्या काळात अधिक होईल अशी एक दिसत आहे। आणि त्यामुळं आता जर तजवीज नाही केली, आता संघर्ष नाही केला तर पुढच्या काळात पाण्यावाचून तडफडून भरावं लागेल अशी एक भावना या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आहे। आणि शेतकऱ्यांबरोबर नेते याच्यासाठी आले की येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे, निवडणुकीच्या काळामध्ये जर आपल्या मतदारसंघातल्या लोकांचं जर नेतृत्व नाही करू शकलो, त्या शेतकऱ्यांसाठीचा जर आधार नाही बनू शकलो, त्याच्यासाठी संघर्ष नाही करू शकलो तर आपला हे साथ देणार नाहीत। आणि त्यामुळे सर्वपक्षीय नेते इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि असं पहिल्यांदा होत आहे की यावेळेस शेतकरी, कार्यकर्ते आणि नेते असं तिहेरी संघम एकत्र झालेला आहे आणि ते आंदोलन सुरू आहे। अगदी माधव, महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर आंदोलनाची थेट दृश्य आपण पाहतोय, राजेश टोपे देखील आता पोलिसांसोबत चर्चा करतायत, आमदार कैलास गोरंट्याल देखील आपल्याला या गर्दीमध्ये पाहायला मिळतायत। कैलास गोरंट्याल आणि राजेश टोपे आता पोलिसांसोबत चर्चा करतानाची ही दृश्य आपण पाहतोय।